या बातमीचे प्रायोजक आहेत हुमा गिफ्ट्स अँड मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून शिवस्वराज्य दिनानिमित्त शिवज्योत रॅली उत्साहात काढण्यात आली। सोमवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवज्योत रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या शिवज्योत रॅलीचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी कुलगुरू डॉक्टर विकास पाटील, प्रभारी कुलसचिव डॉक्टर सुरेश पवार, इन्क्युबेशन सेंटरचे संचालक डॉक्टर सचिन लड्डा, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर शिवकुमार गणपूर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर गुणवंत सर्वदे यांच्यासह विविध विभागाचे संचालक, शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाकडून दिलेल्या निर्देशानुसार 6 जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात आला। सकाळी 10:30 सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकेतून ही शिवज्योत रॅली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोष करीत विद्यापीठाकडे निघाली। छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर रॅली बाळे केगाव मार्गे विद्यापीठात पोहोचली। विद्यापीठात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता झाली। या शिवज्योत रॅलीमध्ये शहरातील संगमेश्वर, वालचंद, दयानंद, डी व्ही वेलणकर, वसुंधरा, देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय मोहोळ आणि छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयातील NSS आणि क्रीडा विभागाच्या विद्यार्थी सहभागी झाले होते। सुमारे 1000 विद्यार्थी व कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।